आज आपण नाश्त्याला बनवले आहेत असे गरम गरम आलू पराठे. हे पराठे लवकरही होतात आणि पौष्टिकही आहेत. तर चला आता आपण पराठे कसे बनवायचे ते बघू. तर मी इथे बटाटे घेतले आहेत, ते मी उकडून घेतलेले आहेत. आता या बटाट्यावरचे साल काढून घेऊ. हे बटाटे जरा जास्त शिजवून घेतलेले आहेत. आता यावरचे साल काढून घ्यायचे. आता हे बघा, मस्त असे साल काढून घ्यायचे बटाट्यावरचे. बटाटे छान उकडले गेले आहेत म्हणून बटाट्यावरचे साल चांगले निघत आहेत. हे बघा, असे बटाट्याचे सर्व साल काढून घ्यायचे. आता सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत. आता ह्या बटाट्यांना आपण कापून घेऊ, याच्या फोडी तयार करून घेऊ. हे बघा, असे कापून घ्यायचे. असे बटाटे कट करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने सर्व बटाटे कट करून घ्यायचे. आता आपले हे बटाटे कट होत आलेले आहेत. हे बघा, आता हे सर्व बटाटे आपण कट करून घेतलेले आहेत. आता याला फोडणी देऊ. फोडणी देण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता फोडणीला लागेल तेवढं तेल ओतून घ्या. तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकून घ्या. मोहरी चांगली तरतरली की त्यात जिरे टाका. जिरे आणि मोहरी चांगली तरतरली की आता त्यात कांदा टाकून घ्यायचा. हे बघा, आणि हिरव्या मिरच्या. आता कांदा आणि हिरव्या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या. हे बघा, असं उलट सुलट करत व्यवस्थित असं परतून घ्यायच्या. आता कांदा आणि मिरची छान परतली गेली आहे. आता यात कढीपत्ता टाकून घ्या आणि तोही चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कढीपत्ता टाकल्यामुळे भाजीला वास खूप छान येतो. आता यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाका आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा, अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता यात चवीनुसार मीठ आणि हळद टाका. आता हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यात आपण चिरून घेतलेले बटाटे टाकून घेऊ आणि तेही चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे बघा, असं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं बटाटे फोडणीसोबत. हे बघा, आता बटाटे चांगले परतले गेले की त्यात थोडीशी कोथिंबीर टाका आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता इथे मी एक स्मॅशर घेतला आहे आणि त्या स्मॅशरने असे बटाटे स्मॅश करून घेणार आहे. हाताने व्यवस्थित बटाटे चुरले जात नाहीत त्यामुळे स्मॅशरनेच मी स्मॅश करून घेत आहे. तुम्ही हातानेही चुरू शकता पण बटाटे जास्त किसून घ्यायचे नाहीत. किसून घेतल्यावरती पराठे व्यवस्थित होत नाहीत. असं आबडदोबडच स्मॅश करून घ्यायचे. आता हे मिश्रण मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे प्लेटमध्ये काढून. तोपर्यंत तिथे आपण कणिक मळून घेणार आहोत. हे बघा, अशी कणिक मळून घ्यायची. अशी कणिक अशी जरा सैलसरच मळायची. चपात्याला आपण कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी सैलसर मळून घ्यायची. हे बघा, कणिक छान मळली गेली आहे. आता याचा गोळा करून साईडला ठेवू. आता मी इथे पराठा करण्यासाठी कणकेचा एक छोटा गोळा घेतलेला आहे. आता याला वाटीचा आपण आकार देणार आहोत म्हणजे आपलं बटाट्याचं सारण या वाटीमध्ये बसेल. हे बघा, आता हे सारण आपण कणकेमध्ये स्टफ करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कणकेचा असा उंडा तयार करून घ्यायचा. सर्व तोंड मिटून घ्यायचे. हा बघा, आपला उंडा तयार झालेला आहे.
बघा मस्त असं उंडा तयार झालेला आहे. आता कोरड्या पिठामध्ये आपण डिप करून घेणार आहोत. आणि आता हलक्या आटा हाताने पराठा लाटून घेऊ. हा बघा असा हलक्या हातानेच उलट सुलट करत पराठा लाटून घ्यायचा. जास्त जोर लावून लाटायचा नाही, कारण की जोरात लाटला तर स्टफिंग बाहेर येतं. त्यामुळे असं हलक्या हातानेच लाटून घ्यायचं. हे बघा आपला पराठा लाटून झालेला आहे. तुम्हाला ज्या आकारात हवा असेल त्या आकारात तुम्ही लाटू शकता. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. आता भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला की त्यावर पराठा टाकून घ्या. हे बघा पराठा टाकून घेतलेला आहे. एक साईड चांगली भाजली की आता पराठा पलटून घ्या. हे बघा आता हा पराठा असा उलट सुलट करत व्यवस्थित भाजून घ्या. आता यावर थोडंसं तेल लावा. तुम्ही बटरही लावू शकता, पण मी इथे तेल लावलेलं आहे. हे बघा असं तेल लावून घ्यायचं चारही बाजूला व्यवस्थित. आणि खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा. हा बघा पराठा छान भाजला गेला आहे. आता हा पराठा आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. हा बघा मस्त आपला गरम गरम पराठा तयार झालेला आहे. आता यावरती बटर लावून घ्या. बघा मस्त आपला पराठा रेडी झालेला आहे. खूप स्वादिष्ट असं. मी पराठ्यासोबत इथे चटणी, दही आणि कैरीची चटणी दिलेली आहे. असा पराठा नक्की करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.